माहूर नगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश, 7 जागा जिंकून राष्ट्रवादी पक्ष ठरलाय नंबर 1, काँग्रेसला 6 जागा, शिवसेनेला 3 तर भारतीय जनता पार्टीला 1 जागेवर मानावं लागलं समाधान। यशाचे शिल्पकार ठरले माजी आमदार प्रदीप नाईक। माजी आमदार प्रदीप नाईक यांनी जी सुनियोजित अशी प्रचार यंत्रणा राबवली त्याचाच परिपाक म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माहूर नगरपंचायत निवडणुकीत नंबर 1 ठरला। पुन्हा राष्ट्रवादीच सत्तेत येणार असा दावा केला जात होता तो खराही ठरला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जी विविध विकास कामे मागच्या कार्यकाळात केली त्यामुळे जनतेने भरभरून आपले प्रतिनिधी निवडून दिले आहे। राष्ट्रवादी काँग्रेससोबतच 6 जागा जिंकून काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे तर तिसऱ्या स्थानावर शिवसेनेनं 3 जागा जिंकलेल्या आहेत तर भारतीय जनता पार्टीला फक्त 1 जागेवर समाधान मानावं लागलं। मतदानानंतर भारतीय जनता पार्टी भरपूर जागा जिंकेल असा विश्वास स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केला होता पण भ्रमाचा भोपळा फुटला आणि भाजपला 1 जागेवर समाधान मानावं लागलं। एमआयएन आणि अपक्षाची बोलती यावेळेस बंद झाल्याचं दिसून आलं। जनतेने परत एकदा प्रदीप नाईक यांच्या कार्यशैलीवर आणि त्यांच्या विकासात्मक कामावर भर दिली असून या यशाचे शिल्पकार माजी आमदार प्रदीप नाईक हेच ठरले असून आता नगराध्यक्ष ही पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे आता विकासाची घोडदौड सुरू होईल। पुन्हा माहूर नगरपंचायत नंबर 1 नगरपंचायत बनेल आणि राज्य सरकार भरभरून या नगरपंचायतला निधी देईल असा विश्वास सामान्य कार्यकर्त्यांना वाटत आहे। ब्युरो रिपोर्ट, DT न्यूज मराठी।